आज मी बनवणार आहे कुरकुरीत भजी उपवासाची। तर त्यासाठी एक वाटी भगर घेतलेली आहे आणि एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तर हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे। बरे कोणी वरई पण म्हणतात, आता आमच्या इकडे तर भगर म्हणतात। दोन बटाटे घेतलेले आहेत, हे साल काढून खिसून घ्यायचं आहे। हे बटाटे आपल्याला बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे, आता खिसून घ्यायचं आहे आपल्याला। हा स्वच्छ दोन पाण्याने दोनदा धुवून घ्यायचा आहे हा खीस छान, आणि पिळून घ्यायचा आहे। तर मी ही बारीक करेपर्यंत ते पाण्यातच ठेवणार आहे खीस। साबुदाणा आधी बारीक करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता साबुदाणा हा बारीक करून घेतलेला आहे। खूप असं आपल्याला पीठ पण नाही करून घ्यायचं। तर आता भगर बारीक करून, भगर पण बारीक करून घेतलेली आहे। पाणी टाकायचं आहे, एक टाकून द्यायचं आहे पाणी। भगर आणि साबुदाणा हे बारीक करून घेतलेलं आहे, खाली असं बसलेलं आहे। तर हे वरचं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे। भगर आणि साबुदाणा हे बारीक करून घेतलेलं, असं धुवून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला हे बटाटा टाकायचा आहे, पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये हे बटाटा टाकून घ्यायचं आहे। हिरवी मिरची आपल्याला बारीक करून घ्यायची, किंवा तुम्ही कट करून पण टाकू शकता। मिरची बारीक करून घेतलेली आहे, आता टाकून घेत आहे। तर हिरवी मिरची बारीक करून कट करून शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे। थोडासा आपल्याला मोठालाच ठेवायचा आहे। तर मीठ टाकून घेत आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर बटाटा थोडं ओलसर असल्यावर छान मिक्स होते, नाही मिक्स झाल्यावर थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आपल्याला एक दोन चम्मच दही टाकून घेत आहे, दोन चम्मच दही टाकून घेतलेलं आहे, पाणी नाही टाकलेलं मी। आपण आधीच भगर आणि साबुदाणा हे धुवून घेतलेलं होतं ना, ते पण ओललं झालेलं होतं, आणि बटाटा म्हणून पण पाणी टाकायची आपल्याला गरज नाही पडलेली। दही टाकलेलं आहे दोन चम्मच, 5 ते 10 मिनिट छान असं भिजून द्यायचं आहे, आणि नंतर आपल्याला याचे भजी करून घ्यायचे आहेत। तर आता 10 मिनिट झालेले आहेत, 10 मिनिट झालेले आहेत, छान भिजलेलं आहे, ते तापट ठेवलेलं आहे। आता आपल्याला भजी करून घ्यायची आहे। गरम झालेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पाहिलेलं आहे, ते छान गरम झालेलं आहे। भजी काढून घेत आहे, छोटाली करायची आहेत आपल्याला, खूप मोठी। गोल्डन कलर वर तळून घ्यायचे आहे कुरकुरीत, आणि हलक्या हाताने सोडायचे आहे, असे दाबून दाबून नाही सोडायचे, मग आतमध्ये कच्चेच राहते। चटकीपट होणारी रेसिपी आहे, आपल्याला आधी काही करायचं नाही, न साबुदाणा भिजत टाकायचा आहे ना काही, कोणी पाहुणे ते आले तर चटकीपट होणारी रेसिपी आहे। कसामध्ये तेच खाऊन आपल्याला कंटाळ येतो सारखं, फराळाचं भगरचा भात खाऊन, तर असं नवीन काहीतरी थोडं छान झालेले आहेत। आता काढून घेत आहे भजी उपवासाची पकोडे।